आपल्याला आदर्श पत्नी व्हायची असेल तर ज्या मार्गाने आपली आई चांगली पत्नी बनली त्याच मार्गाने आपण जाऊ शकत नाहीत, कारण आताची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती यात खूप फरक आहे. त्याशिवाय आता माणसांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. पूर्वी असे म्हणत की माणसाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, मग त्याला चांगले चांगले पदार्थ बनवून प्रेमाने खाऊ घातले तरीही त्याला सहज जिंकता येत असे, परंतु आज तसे काहीही राहिलेले नाही. आज सर्व काही चांगल्यात चांगले व दर्जेदार चविष्ट असे खाद्यपदार्थ विकत मिळतात. फक्त पैसा दिला की जे हवे ते आणि जसे हवे तसे उपलब्ध असते. मग काय चांगल्या चांगल्या वस्तू खाण्यासाठीच लग्न करायचे का? ते तर सर्वांगती सहज उपलब्ध होत असते. आपली आई किंवा आजी ज्या मार्गाने आदर्श ठरल्या त्या मार्गाने आपण जाऊ शकत नाही. काही पुरुषांना पत्नी सुंदर हवी असते, काहींना हुशार हवी असते, तर काहींना सुग्रण हवी असते. परंतु काही पुरुष असे असतात ज्यांना सर्व गुण संपन्न अशी पत्नी हवी असते जी सुंदरही असावी, हुशारही असावी आणि त्याबरोबरच सुग्रणही हवी. परंतु शक्यतो अशी सर्व गुण संपन्न स्त्री मिळणे अवघड असते. काही स्त्रिया सर्व गुण संपन्न असतातही, त्या स्वतःच्या हिमतीवर सर्व काही करू शकतात. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. प्रत्येक पुरुषाला वाटते की जी स्त्री लग्न करून आपल्या घरी येईल ती भाग्यशाली असावी, तिच्यामुळे आपले घर स्वर्ग व्हावे, आपल्या घराची आपल्या कुटुंबियाची तिने काळजी घ्यावी आणि आपल्या जीवनात आनंदी आनंद असावा. काही पुरुषांच्या बाबतीत हे खरेही होते. त्यांच्या घरात येणारी स्त्री खरोखरच आनंद आणि भाग्य घेऊनच घरात येते आणि घरातील संपूर्ण वातावरणात आनंद पसरवते. भविष्य पुराणात अशा भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे सांगितलेली आहेत की ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात त्या स्त्रिया लग्न होऊन ज्या घरी जातात त्या घराला स्वर्ग बनवतात. त्यातील पहिले लक्षण म्हणजे धर्म मार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री. जी स्त्री दररोज भगवंतांचे आणि तुळशीचे पूजन करते, घरात देवाजवळ दिवा लावते, तुळशीजवळ दिवा लावते, स्वयंपाक झाला की आधी भगवंतांना नैवेद्य देते नंतर सर्वजण भोजन करतात, त्या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते आणि अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी आणि आनंदी असते. दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती. जी स्त्री छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते, जास्त हव्यास करीत नाही, तिचा पतीही तिच्यावर आनंदी असतो. काही स्त्रिया जर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असे वर्तन करतात, त्यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकी नऊ येतात आणि कधी कधी पत्नीच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामातही गुंतावे लागते आणि त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून जर स्त्री समाधानी असेल, तिच्या गरजा लिमिटेड असतील, तर त्या पूर्ण करताना पतीलाही जास्त कष्ट करावे लागत नाहीत आणि घरातील वातावरण आनंदी व समाधानी असते. तिसरे लक्षण म्हणजे स्त्रीमध्ये धैर्य असावे, धाडस असावे. कधीही कशीही परिस्थिती आली तरीही न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद स्त्रीमध्ये असावी आणि कितीही वाईट परिस्थिती असेल तर स्त्री भक्कमपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असेल तर वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही आणि त्यातूनही लवकरात लवकर मार्ग निघतात. चौथे लक्षण म्हणजे राग न येणे. तसे तर हा गुण आहे, अशा स्त्रिया मिळणे अवघड आहे, कारण राग येणे हा स्त्रीचा जन्मतःच स्वभाव असतो. परंतु अति राग करणे, चिडचिड करणे, कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत. थोडाफार राग सर्व स्त्रियांना येतो आणि तो यायलाच हवा, नाहीतर त्या रागाचा आतल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी मोठा स्फोट होऊ शकतो आणि त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. जर स्त्री सारखी रागराग करीत असेल, चिडचिड करीत असेल, तर त्या घरातील शांतता निघून जाते आणि भांडणे व वादविवाद होत राहतात. म्हणून स्त्रीने संयमित आणि शांत असावे. समोरच्या व्यक्तीचे काही चुकत असेल तर त्याला जरूर विरोध करा, पण प्रत्येक बाबतीत चिडचिड करून आणि भांडणे करून घरातले वातावरण दूषित करू नका. पुढील लक्षण म्हणजे समजदार स्त्री.
जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजूतदारपणाने घेते, शांतपणे सर्व समजावून घेते, जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही याचा शांतपणे स्वीकार करते, तसेच सर्वांशी चांगले वागते, गोड बोलते, ते घरही सुखी आणि आनंदी असते. ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती स्त्री सर्वांशी चांगले बोलून आपले सर्वांशी चांगले संबंध निर्माण करते, मित्रमैत्रिणी शेजारी पाजारी सर्वांना धरून ठेवते आणि वेळ प्रसंगी ते सर्व तिच्या कुटुंबियांसाठी धावून येतात. पण जी स्त्री कडू बोलते, वाईट बोलते, ती सर्वांबरोबर आपले संबंध बिघडवून ठेवते आणि वेळ प्रसंगी तिच्या कुटुंबियांसाठी कोणीही धावून येत नाही आणि तिचे कुटुंब अडचणीत येते. ज्या स्त्रीच्या तळपायावर त्रिकोणाचा आकार असतो ती स्त्री खूप भाग्यशाली असते. त्याशिवाय ज्या स्त्रीच्या पायाचे तळवे सर्पाकार म्हणजेच खोलगट असतात ती स्त्रीही आपल्या बरोबर सर्व प्रकारची सुखसमृद्धी घेऊन येते आणि आपल्या कुटुंबालाही सुख आणि समृद्धी मिळवून देते. ज्या स्त्रीचे डोळे हरणीसारखे असतात ती स्त्रीही खूप भाग्यशाली असते आणि सर्वांना आनंद देते. ज्या स्त्रीच्या बिंबीभोवती तिळ असते ती स्त्री आपल्या पतीला खूप ऐश्वर आणि धन मिळवून देते. ज्या स्त्रीच्या कपाळावर मधुमत तिळ असते ती स्त्री संपूर्ण घराला आनंद मिळवून देते. त्या स्त्रीचे भाग्य खूप जोरदार असते, त्यामुळे तिच्या कुटुंबियांचीही कोणतीही कामे वेगाने पूर्ण होतात आणि त्यात त्यांना यशही मिळते. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.